द्या त्यांच्या हातात ताईंच्या ते हे पत्र का दाखवा का ठीक आहे ठीक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय हो शेतकरी कामगार पक्षाचा विजय हो सर्वांनी रक्षिता इकडे आज पालीच्या बल्लालेश्वर आणि माझा पण काउंट घेऊ पाली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आलेली आहे। पालकमंत्री आलेला आहात आणि शेकापचे नेते म्हणून आपण देखील आलेला आहात। एकूणच काय संदेश द्याल मतदारांना, आपण केलेल्या विकास कामांबाबतचं काय आवाहन कराल? आदरणीय नेते जैन भाई आणि आदरणीय नेते तटकरे साहेब या दोघांच्या नेतृत्वाखाली या दोघांच्या पुढारपणानं आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीची आघाडी पाली नगरपंचायती करता या ठिकाणी झालेली आहे। आणि इथे स्थानिक असलेले सुरेश शेठ आणि गीताताई आणि इतर सर्व सहकारी मनापासून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। मला असं वाटतं की या तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षानं अनेक विकास कामं केलेली आहेत, राष्ट्रवादीनं अनेक विकास कामं केलेली आहेत आणि लोकाभिमुख चेहरे घेऊन आणि लोकाभिमुख भूमिका घेऊन आम्ही सर्व मंडळी आतापर्यंत या ठिकाणी काम करतो आहे। अतिशय चांगले उमेदवार आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहेत। मी या निमित्तानं जनतेला या ठिकाणी विनंती करेन की आपण अधिकाधिक मतानं आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावं अशी या ठिकाणी मी विनंती करेन। अष्टविनायकाचं तीर्थक्षेत्र असलेल्या बल्लाळेश्वर पाली नगरीमध्ये नगरपंचायतीची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। मंत्रीगण देखील या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत। एकूणच कोणत्या प्रश्नांवर आपण या ठिकाणी प्रचार करताय आणि पालिकरांना न्याय देण्याची एकूणच काय भूमिका आपली असणार आहे, आपण स्वतः प्रचार रॅलीमध्ये सहभागी आहात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष आघाडीमध्ये पालीची प्रथमच नगरपंचायतीच्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना पाली शहरातील वाढती वस्ती आणि त्याचबरोबर अष्टविनायकातलं असलेलं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आपलं बल्लाळेश्वर मंदिर आणि त्याचबरोबर पालीच्या क्षेत्रातील विकास या विकासाच्या मुद्द्यावरच येणाऱ्या पहिल्याच नगरपंचायतीच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जातो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आम्ही प्रचार करत असताना ह्या शहरासाठी असणारा आमचा वचननामा आणि कशा पद्धतीनं शहरामध्ये पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये काम करायचं आहे या विशिष्ट मुद्द्यावरच आमचा प्रचार यंत्रणा आणि प्रचार असणार आहे। पालीमध्ये नुकतंच उपलब्ध झालेलं गेल्या अनेक वर्षांपासूनचं रखडलेलं तालुका क्रीडा संकुल असो किंवा पालीमधलं प्रस्तावित ग्रामीण रुग्णालय आहे, अष्टविनायकातलं महत्त्वाचं स्थान असणारं आपलं मंदिर आहे, याचा विकसित करण्याचा आराखडा असेल आणि त्यातून होणारी रोजगार निर्मिती असेल, परत त्याचबरोबर शहरातले अंतर्गत रस्ते पार्किंगची सुविधा, येणाऱ्या तीर्थयात्रिकांसाठी असणाऱ्या सुविधा, या सर्व गोष्टींकडे जास्तीत जास्त प्राधान्य देऊन येणारी या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काम करण्याची आमची मानसिकता आहे। त्याचबरोबर पाणी पुरवठा योजना असेल, एक मुबलक पाणी इथल्या नागरिकांना मिळावं हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे। त्यामुळे या मूलभूत सुविधांकडे आणि त्याचबरोबर तीर्थक्षेत्र असल्यामुळे इथे येणाऱ्या यात्रिकांना सुद्धा चांगल्यातली चांगली सुविधा मिळावी, आदरणीय खासदार तटकरे साहेब, आदरणीय आमदार जैन भाई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत असताना मी म्हटल्याप्रमाणे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत। त्याच्यामुळे जास्तीत जास्त इथल्या नागरिकांना पुढच्या 5 वर्षांमध्ये योग्य ती सर्व उपलब्धता आणि त्याचबरोबर एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची सुद्धा एक सकारात्मक भूमिकेने आम्ही येणारी निवडणुकीला सामोरं जातो। राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना आहे, मात्र जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी शेकापाशी लढत आहे, कसं बघता या लढतीकडे तुम्ही राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून? महाविकास आघाडीचं सरकार हे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय आणि त्याचबरोबर तीर्थक्षेत्र असल्यामुळे इथे येणाऱ्या यात्रिकांना सुद्धा चांगल्यातली चांगली सुविधा मिळावी
आदरणीय खासदार तटकरे साहब, आदरणीय आमदार जैन भाई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत असताना मी म्हटल्याप्रमाणे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत। त्याच्यामुळे जास्तीत जास्त इथल्या नागरिकांना पुढच्या 5 वर्षांमध्ये योग्य ती सर्व उपलब्धता आणि त्याचबरोबर एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची सुद्धा एक सकारात्मक भूमिकेने आम्ही येणारी निवडणुकीला सामोरे जातो। राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना आहे, मात्र जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी शेकापाशी लढत आहे, कसं बघता या लढतीकडे? तुम्ही राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून महाविकास आघाडीचं सरकार हे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा, आदरणीय महसूल मंत्री थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण कार्यरत आहोत। स्थानिक निवडणुकांमध्ये अनेकदा थोडंफार वेगळ्या पद्धतीनं समीकरण होत असतात, पण महाविकास आघाडीचं सरकार हे जनतेच्या सेवेसाठी भक्कम असं हे सरकार आहे। त्याच्यामुळे वरती आम्ही निश्चितपणाने एकत्रितपणाने काम करत आहोत। इथे स्थानिक नगरपंचायतीच्या निवडणुका असतील, काही ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका आहेत, इथं स्थानिक परिस्थितीनुसार जी जी काही राजकीय समीकरणं आहेत ती त्यानुसार आहेत। पण एक बाब आहे की महाविकास आघाडीचं सरकार यामध्ये असणारे सर्व मित्रपक्ष आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच त्या ठिकाणी विरोधकांच्या सोबत आमची ही लढत राहील। त्याच्यामुळे वरती समीकरण किंवा खाली स्थानिक निवडणुकीला समीकरण याच्यापेक्षा जनतेची सेवा करणं हा त्याच्यातला एक प्रमुख भाग हा निश्चितपणाने राहणार। ओबीसी उमेदवारांचा पेच निर्माण झालेला आहे, काय सांगाल कुणाचा? तर ती बाब न्यायालयीन असल्यामुळे त्या संदर्भामध्ये मी भाष्य करू इच्छित नाही, पण लवकरात लवकरच आपल्याला जे काही ओबीसी आरक्षण आहे, शासनाची मागणी आहे, नागरिकांची मागणी आहे, सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय चालू असल्यामुळे त्या संदर्भामध्ये आणखीन मी भाष्य करू इच्छित नाही, पण लवकरात लवकरच हा पेज सुटून प्रत्येक घटकाला न्याय मिळेल हे याची आम्हाला खात्री। थँक्यू।